आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सातारा येथील अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. साताऱ्यात 300 फूट खोल दरीत जीप कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्याने ही जीप खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे भोजलिंगाच्या डोंगरावरून खालच्या बाजूने प्रवास करताना जीप खोल दरीत कोसळली. शनिवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये सिंधू धोंडीबा गवळे राहणार सांगली, मनीषा आटपाडकर कवटेमाला कालास आटपाडकर दोघे राहणार सांगली अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील डोंगरावर भोजलिंग देवस्थान आहे. शनिवारी पौर्णिमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. आटपाडी तालुक्यातील विठ्ठलापूरहून जीपने MH-10C-3441 यातून 13 भाविक भोजलिंग डोंगरावरून दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर हे सर्वजण जीपने पुन्हा आपापल्या गावी निघाले होते. डोंगरावरून खाली येत असताना अचानक जीपचे चाक घसरले. या घाटामध्ये संरक्षक कठडे नसल्याने जीप थेट 300 फूट दरीत कोसळली. या जीपचे हुड उघडे असल्यामुळे इतर प्रवासी जीपमधून बाहेर फेकले गेले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी टळली. या अपघाताची माहिती मिळताच वरकुटे मलवडी आणि परिसरातील नागरिकांनी तसेच डोंगरावर जाणाऱ्या नागरिकांनी दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. मिळेल त्या वाहनाने सर्व जखमींना तात्काळ मसवड येथील रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी 3 महिलांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी साताऱ्याहून राजेंद्र पाटील.